इतका वेळ हा नाश्ता आणायला एवढा वेळ लागतो? आवताई मालकाने जरा श्वास तर घेऊ द्या. तू गप गा, काय आणलायस? समोसे आणले. समोसा काय तयार करत होतास? एक शब्द बोल नकोस तू, मला माहितीये समाजसेवा करत असणार. त्याची भाजी आणून दे, त्याचं दूध आणून दे, त्याचा पेपर आणून दे. मोल्या तुला मी जेवढं त्याच्यातनं बाहेर काढायला बघते ना तेवढं तू आत घुसतोय. नाही कर, तू ना गड्यांचीच काम कर. पण मी काहीच केलं करत नव्हतो शोभा. मग इतका वेळ कुठे होतास, काय करत होतास? ते मागच्या वेळेला आपलं लाईटचं बिल आलं होतं ना जास्ती, म्हणून ते फॉल्टी बिल आलं होतं, ते बिल कमी करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. इतका वेळ? हो अगं, ऑफिस उघडण्याच्या आधीच तिथे भली मोठी लाईन होती म्हणून वेळ लागला. बरं बरं ठीक आहे, झालं ना काम. अरे काय विचारते मी, दिलं ना बिल बदलून? नाही, ते म्हणाले या वेळेला पहिल्यांदा बिल भरा, मग पुढच्या वेळेला रक्कम कमी करू आम्ही. अरे बिल भरा काय, पैसे काय झाडायला लागतात का? त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे नाही भरावे लागत. आव्हाच्या सव्वा बिल पाठवतील आणि सांगतील भरा म्हणून. हे बघ, एकदा आपण भरलं ना तर त्यांना सवय लागेल. तू त्यांना जाब विचारायचा. मी प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नव्हते. हा मग तू तसाच निघून आला असशील ना? मग काय करणार आता? प्रश्न विचारायचा त्यांना. त्यांना म्हणायचं चूक तुमची आहे, बिल आम्ही का भरायचं? पूर्ण एपिसोड पहा Z5. मला आजपासून तुम्ही समजा ना प्रश्न विचारा. तिकडे रे पाणी आण. आज पाणी नाही येणार आहे, मग कुठून आणू? झाली प्रश्नांची सुरुवात. अरे पाणी भरायला नाही सांगत आहे, मला हवंय. हा पण प्यायला हवंय का आंघोळीला हवंय? आंघोळीला कशाला, आंघोळ झाली माझी. कधी झाली आंघोळ? तुला काय करायचंय सांगितलं तेवढं कर. पाणी आण. साधं आणू की थंड आणू? साधं आण. कशातलं आणू, कळशीतलं आणू की हंड्यातलं आणू? म्हणजे? म्हणजे कळशीतलं पाणी उकळून भरलेलं आहे आणि हंड्यातलं पाणी नुसतंच भरलेलं आहे. अरे देवा कसलं पण पाच पण पाणी, पाच. मी का पाजू पाणी, तुला नाही का पित? मोन्या जास्त बोलायला लागलास तू, जीभ तुझी सुरू सुरू चालायला लागलीये. मला कळत नाही मी असं का बोलतोय, तुला कळतंय का शोभा? हो मला तुझी सगळी नाटक कळत आहेत. जा पाणी आण. का आणू पाणी? माझ्या डोक्यावर ओतायला. मग इथेच होतो का मोरीत येतेस? मला तर तुझ्यात प्रश्न विचारायला लागलेत. प्रश्न विचारायला मी शिक्षक आहे का शोभा? कंटाळा आणलाय म्हणजे मरू देते. पाणी नको मला. पाणी हे जीवन असतं, ते कसं काय मरेल? गप्प बस. कसा बसू, नुसताच गप्प बसू का असा हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन गप्प बसू? तुझ्या प्रश्नांनी माझं डोकं दुखायला लागलं आता. शोभा मलाच कळत नाही मी असं का बोलतोय. मला माहितीये ना मला त्रास द्यायला. मी तुला त्रास देईन का शोभा? त्रास नाही देत असं मजा. पाणी घेऊन ये. कशात नाणू, ग्लासात नाणू, वाटीत नाणू, चमच्यात नाणू की फुलपात्रात? काय झालं शोभा? नकोय मला पाणी, मीच घेते. नाही शोभा मी आणतो ना पाणी. मी आणू आसपास जरी दिसलास तर याद राख शोभा. मात्र जरा काम आहे. तुमचं काम आहे की ऑफिसचं काम आहे? माझं काम करायला मी समर्थ आहे, ऑफिसचंच काम आहे. जाऊन जरा नेट घेऊन या. कुठलं नेट आणायचंय? इंटरनेटचं नेट आणायचंय, बॅडमिंटन नेट आणायचंय की प्रॉफिट मधलं नेट आणायचंय? मात्रे ड्रेस मटेरियलचं ब्लॅक कलरचं नेट आणायचं. ब्लॅकच आणायला पाहिजे का, व्हाईट नाही चालणार? मात्रे ड्रेस ब्लॅक आहे म्हटल्यानंतर व्हाईट नेट कसं चालेल? नाही तसं व्हाईट नेट काय ब्लॅक नेटही नाही चालणार, चालायला त्यांना पाय थोडीच असतात. ओ मात्रे काय मूर्खासारखं बोलताय. मग काय, काहीही बोलतायत? हो काहीही म्हणजे नक्की काय बोलतोय मी? अरे मन असं काय विचित्र बोलतोय आज? नाहीतर काय, सांगितलेलं काम सोडून नाहीतर चौकशा चाललंय. मात्रे सांगितलेलं काम लवकर करा, जर हे काम अर्धवट राहिलं ना तर तुमच्याबद्दल कंप्लेंट करायला लागेल. कशी कंप्लेंट करणार, रेखी कंप्लेंट करणार का तोंडी कंप्लेंट करणार? कशी पण करू, तुम्हाला काय करायचंय ते आमचं आम्ही बघू. अहो पण तुम्हीच कंप्लेंट करून तुम्हीच कसं बघणार, मॅडम बघतील ना. मोहन मस्करी पुरे, हा तुला ब्लॅक कलरची नेट आणायची आणि आता एकही प्रश्न विचारू नकोस. आणि येताना बल्ब घेऊन या, कोपऱ्यातला बल्ब गेलाय. गेलाय कुठे, गेलाय कसा, गेलाय तो पाय नसताना जाईल कसा? मन ही बोलायची पद्धत आहे. बल्ब पेटला म्हणजे तो चालू आहे,
आणि वीज ला म्हणजे तो बंद आहे. पण बल्ब पेटल्यावर चालू कसा होईल, त्याला तर आग लाग. मात्रे नकाणू बल्ब. पण तोंड आवरा तुमचं. तोंड कसं आवरणार, आवरायला तो काय पसारा आहे का. मात्रे प्लीज गप्प बसा. बर मोहन तुला जायचं नसेल तर जाऊ नको, आमच्यापैकी कोणीतरी जाऊन आणेन. पण तुझे प्रश्न थांबव बाबा. कसे थांबव, थांबवायला काही ब्रेक असतो का. हो असतो, मनाचा ब्रेक. कुठे मिळतो हा. मात्रे शांत बसा. मोहन दादा काय झालं अंजली. अव तो शर्ट दे, शर्ट कुठला कुठला तो जांभळा की हिरवा कुठला देऊ. अव तो पांढरा वाला. हो पण पांढरा म्हणजे प्लेन की स्ट्राइप्स वाला. अव प्लेन पांढरा. तो पायाजवळ पडलाय. तो माझ्या पायाजवळ का तुझ्या पायाजवळ अंजली. दादा काय मजाक करताय, माझ्या पायाजवळ पडला असता तर तुमच्याकडे कशाला बघितलं असतात. वेड्यासारखं बोलताय तुम्ही. हो ना, शाणे कसं बोलतात. दादा जास्त प्रश्न विचारू नका, तो तुमच्या पायाकडे शर्ट पडलाय तो द्या. हो पण खाली कसा पडला. वारा आला पडला. तुम्ही द्या हो, डोकं फिरवू नका. डोकं कसं फिरवणार, तो काय पंखा आहे का फिरवायला अंजली. राहुल नको नाव सांगतील, त्याला माझं नाव माहित नाहीये. मग कशाला परत सांगणार, विसरलाय का तो. नाही सांगत, जाऊ द्या, नाही सांगत. पण आत्ता म्हणालीस ना सांगणार, आत्ता म्हणालीस नाही सांगणार. नक्की काय आहे ते सोडा ना, जाऊ द्या हा विषय. कुठला विषय म्हणजे इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, नागरिक शास्त्र, चित्रकला, कुठला नक्की विषय कुठला. दादा तुम्ही कशाला जीव खाताय माझा. पण मला पण कळत नाहीये, जीव ही काय खाण्याची वस्तू आहे का. मी कशाला खाईन, दुसरं काहीतरी खा. मला काय होत आहे, मला सारखे प्रश्न का विचारतोय. मी काय बघतोय ससा. हा आता काय बनवणार आहेस. काय बनवू. खिचडी कर. तांदुळाची, मुगाची का साबुदाण्याची. तांदळाची. कुठल्या तांदुळाची, आंबे, मोहर, बासमती का आपल्या घरच्या तांदळाची. बस मोन्या बस, आता ना हद्द झाली, हद्द. आता मी तुझ्यावर राहू शकत नाही, मी चालले. सोबत थांब, मला नका ना जाऊ. सोबत आहे, नका ना जाऊ. माझं ना डोकं उठलं याच्या प्रश्नांनी. उठलं होतं म्हणजे झोपलं होतं का डोकं आधी उठायला. मी आता इथे राहू शकत नाही. मला थांबव ना ताईंना. कसं थांबव. नकोस थांबूस, तिचा निर्णय झाला, ती गेली. का गेली ती. हा प्रश्न विचारताना लाज नाही वाटत तुला. प्रश्न विचारण्याची खूप हौस आले ना रे. आता घटस्फोटाचे कागद घेऊन आमचा वकील येईल की नाही, तेव्हा त्याला हे सगळे प्रश्न विचारा. का वागतोय मी असा, का सतत प्रश्न विचारतोय. मालक सॉरी, हे समद माझ्यामुळे होत आहे. तुम्हाला मान सन्मान मिळावा ना म्हणून मी हे समद केलो. मान सन्मान, कुठला मान सन्मान. आत्मसन्मान, स्त्री सन्मान की कोपऱ्यावरचा हॉटेल सन्मान. मालक तुम्हाला कळत नाहीये. हे प्रश्न थांबा बघू. अहो कसे प्रश्न थांबू आणि काय बघू. आता बोला. अहो काहीही प्रश्न विचारत होतो मी. नाही म्हणजे मला मान्य आहे की माणसाने स्वतःला पडलेले प्रश्न विचारावे, पण काही विचारत होतो म्हणजे काही केल्या थांबताच येत नव्हतं. पण या सगळ्या गोष्टीत खूप जणांचा अपमान झाला माझ्याकडनं, अनेक लोक दुखावले गेले, शोभा मला सोडून गेले. का केलं तुम्ही असं. मालक सॉरी, माझं चुकलं. तुमचा धाक राहावा ना म्हणून मी आहे समद केलं. पण मी आहे तसा चांगला आहे ना, आता शोभाला काय सांगू मी. मालक तुम्ही काळजी करू नका, म्या आहे ना, हे समद म्या केलंय ना तर म्याच निसतय. हे घ्या तुम्ही ना शोभाताईंचं दिन पनीरची भाजी करा आणि शोभाताईना सरप्राईज द्या, म्हणजे त्या खुश होतील. आणि त्यांना सांगा की तुम्ही मस्करी करत होता. मी मस्करी करतच नव्हतो, खोटं कसं बोलू. पण बरं म्या सांगते की तुम्ही मस्करी करत होता. पनीरची भाजी तर कराल ना. हो. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.